शासनाने रोजगार उपलब्ध करून द्यावा, तसेच चतुर्श्रेणी कर्मचारी प्रमाणे पेन्शन द्यावी यासाठी किरकोळ वकील विक्रेत्यांनी नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्ह्यातील रॉकेल हॉकर्स व किरकोळ वितरकांनी शासनाने रोजगार उपलब्ध करून द्यावा व चतुर्थ श्रेणी कर्मचारी प्रमाणे दरमहा पेन्शन द्यावी इत्यादी मागण्यांसाठी धरणे आंदोलन सुरू केले आहे. या 4 महिन्यापासून आमचा राखेल कोटा बंद करण्यात आलेला आहे. आज 30-40 वर्षे जवळजवळ 1967 कलमानुसार शासनाचे सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत राखेलचे परवाने दिलेले होते. आम्ही आज पाहतो आम्ही शासनाच्या माध्यमातून शासनाच्या मात्यात राहून त्यांच्या आदेशाप्रमाणे आम्ही राखेल वाटपाचं कार्य केलेलं आहे. त्यांनी इतक्या वर्षामध्ये आम्हाला फक्त पर लिटर 22 पैसे मार्जिन दिलं. राखेल हॉकर असोसिएशन के अध्यक्ष और तालुका और जिले के सब लोग यहाँ हम जमा हुए हैं और हमारी मांगनी है कि भाई हमको रोजी होना और हम बेरोजगार है 4 महीने से और हमको इस रोजी मिलना और हमको पेंशन मिलना और हमारा जो मांगनियाँ है वो पूरे होना, गवर्नमेंट ने पूरी करना, ये हमारा बोलना है. माहिम एरिया में जो फुटपाथ पर रहने वाली एक फैमिली है वो माँ बाप ने आकर पुलिस स्टेशन में कंप्लेंट दी कि उनकी लड़की जो उनके साथ सोई थी तकरीबन 5 साल की उम्र की, उस वो लड़की अभी बाहर दिख नहीं रही है, वो गायब हो चुकी है. पुलिस ने इमीडिएटली उस पेरेंट्स के साथ उस इलाके में लड़की का सर्च शुरू किया. उस पे वायरलेस पे कॉल देकर और जगह भी उस लड़की का सर्च शुरू किया. फिर तक जब उस लड़की का कोई पता नहीं चला तो उस बात 10:45 बजे एक मैथल चर्च के फुटपाथ पर जहाँ पे लोग गाड़ियां पार करते हैं और फुटपाथ से सट के जहाँ पे बहुत ज्यादा ऐसा एरिया है कि जहाँ पे इमीडिएटली ध्यान नहीं जाता, ऐसी जगह पर एक छोटी लड़की की डेड बॉडी मिली और डेड बॉडी के बाद में आइडेंटिफिकेशन हुई और जो लड़की गायब हुई थी वही लड़की है. इस बात का पता चलने पर जो पहले ऑफेंस रजिस्टर किया गया था जिसमें किसी लड़की को अपने माँ बाप के हिरासत से किडनैप किया गया है, इस सेक्शन में 376A(b) और 302 ये दो सेक्शन ऐड किए गए. उसके साथ पोक्सो सेक्शन भी इसमें ऐड किया गया. जैसे उसने इस छोटी लड़की को जब वो सो रही थी अपने माँ बाप के बगल से उठाया और वहां से थोड़ी दूर जाके जहाँ पे उसने देखा कि कोई गाड़ियां पार्क की हुई है और किसी के उस रास्ते पे कोई आता जाता नहीं और किसी का ध्यान नहीं जा रहा है, ऐसी जगह पे जाके उसने उसके साथ में घिनौनी हरकत की और फिर जाके मारे उस लड़की का गला दबाकर उसका उसकी हत्या कर दी. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली असून पोलीस अधिक तपास करत आहे. मुंबईतील मुंबईश्वर महादेव मंदिरात धार्मिक कार्यक्रमादरम्यान महाप्रसादामध्ये विष मिसळून खातपात घडवण्याचा कट इसीच्या संपर्कात असलेल्या आरोपीचा होता, याची धक्कादायक कबुली या आरोपींनी एटीएसकडे दिली. इशिशच्या संपर्कात असलेल्या आरोपींना एटीएसने मागील महिन्यात ताब्यात घेतले होते. मुंबईतील मुंबईश्वर महादेव मंदिर हे 400 वर्ष जुने असून जानेवारी महिन्यात भागवत सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. कारण याच महाप्रसादास विष मिसळून घाटपाट करण्याचा कट असल्याचा उघडकीस आले असून अशी धक्कादायक कबुली आरोपींनी एटीएसकडे दिली आहे. थंडीचा पारा कमी झाल्याने मुंबईसह संपूर्ण राज्यभरात गारठा वाढला आहे. यात महाबळेश्वरमध्ये पारा 0° सेल्सिअस पर्यंत गेला तर मुंबईमध्ये पाराने 24° सेल्सिअसची डिग्री गाठली. गेल्या 2 दिवसापासून मुंबईसह राज्यभरात थंडी वाढू लागल्याने सर्वत्र गारठा निर्माण झालाय.
दरम्यान अचानक वाढलेल्या थंडीमुळे मुंबईकर चांगलेच गारठले. तसेच राज्यात मिनी काश्मीर म्हणून ओळखले जाणारे महाबळेश्वर येथे तापमान 0° सेल्सिअस वर घसरले, तर या परिसरात अनेक ठिकाणी बर्फाची चादर पाहायला मिळाली. उत्तरेकडील थंड वाऱ्याच्या प्रभावामुळे तापमानात घट झाल्याचे हवामान खात्याने सांगितले व पुढील 2 दिवस ही थंडी कायम राहणार असल्याचे देखील शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. चुकीच्या पद्धतीने गोवर रुबेला लसीकरण केल्याने रिएक्शन होऊन 2 वर्षीय बाळाचे ब्रेनडेड झाल्याची घटना घडली. दरम्यान हा सर्व प्रकार डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाला असल्याचा आरोप मृत बालकाच्या कुटुंबियांनी केला. यश कैलास असे मृत बालकाचे नाव असून गादिया विहार परिसरातील महापालिकेच्या आरोग्य केंद्रात 31 जानेवारीला गोवर रुबेला लस देण्यात आली. मात्र या लसीकरणाने बाळाची प्रकृती खालावली व कुटुंबियाने त्याला हेडगेवार रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले. तेथेही 3 दिवस बाळावर उपचार सुरू होते, मात्र 7 फेब्रुवारीला त्याच्या मेंदूचे कार्य थांबल्याचे डॉक्टरांनी कुटुंबियांना सांगितले. एकंदरच डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप करीत कुटुंबियांनी जवाहरनगर पोलीस ठाणे गाठले, मात्र तक्रार घेण्यात आली नाही. तर वरिष्ठ डॉक्टरांना विचारणा केल्यानंतर त्यांची उडवाउडीची उत्तर दिल्याचा नातेवाईकांनी आरोप केला असून गोवर रुबेला लस राबवणारी यंत्रणा बाळाच्या मृत्यूला जबाबदार असल्याचे सांगत योग्य ती कारवाई करावी अशी मागणी बाळाच्या कुटुंबियांनी केली आहे. लस दिली गोवर रुबेला लस, त्याच्यानंतरच काही तासानंतर बाळाची प्रकृती फार खालावली आणि आम्ही लगेच उपचाराची सुविधा सुरुवात केली हॉस्पिटल वगैरे बघून. त्याच्यानंतर अमृत हॉस्पिटलमध्ये आम्ही दाखवलं प्रथम उपचार करण्यासाठी, त्यांनी काही ट्रीटमेंट वगैरे करून सोडलं. त्याच्यानंतर आम्ही हेडगेवार हॉस्पिटलमध्ये गेलो, तिथं आम्ही सांगितलं की सिरियस आहे पेशंट, तुम्ही यांना ॲडमिट करून घ्या बाळाला. पण त्यांनी OPD मध्ये उपचार करून घरी पाठवलं आणि असं झालं की 7-8 वाजता त्याची प्रकृती फार जास्त बिघडली आणि आम्हाला हेडगेवारमध्ये परत यावं लागलं. तेव्हा त्यांनी सिच्युएशन बघून ॲडमिट करून घेतलं. अर्ध्या तासातच आम्हाला कळवलं की तुमचा मुलगा कोमामध्ये गेलेला आहे आणि त्याच्यानंतर आज ही स्टेज आहे की आम्ही PM साठी आलेलो आहे इथे. तर आमचं हेच म्हणणं आहे की गोवर रुबेला जी दिली गेलेली आहे लस, जे देणारे केंद्र चालक आणि जीही यंत्रणा आहे किंवा राबवणारी यंत्रणा आहे ती याला जबाबदार आहे आणि सोबत हेडगेवार हॉस्पिटल हे पूर्णतः जबाबदार आहे याच्यासाठी की त्यांनी फार निष्काळजीपणा दाखवलेला आहे. उपचारादरम्यान त्यांनी जर योग्य वेळी ऍडमिट करून घेतलं असतं तर ही वेळ आलेली नसती. यापूर्वीही अनेक बालके गोवर रुबेला लसीकरणाची रिएक्शन होऊन दगावली आहे. तसेच या लसीकरणाने 80% मुलांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. रुबेला नियमा वॅक्सिन याच्यावर भारत सरकारने जे वॅक्सिनेशन स्टार्ट केलेलं आहे त्याच्यावर महाराष्ट्र वॅक्सिनेशन जेव्हा सुरुवात झाली त्यावेळेस मी त्याला विरोध केला. MR आणि रुबेला ह्या आजारांचा मरण्याचा जो रेशो आहे किंवा यामुळे आजार होण्याचा जो रेशो आहे तो 0.003% आहे. म्हणजे 50 करोड मुलांना जर हे आजार लसीकरण दिलं तर यातले फक्त 10 ते 12 हजार मुलांना मृत्यू होण्याचा चान्स त्याच्यामध्ये पर्सेंटेज आहे. पण 12-15 हजार मुलांच्या आजाराला तुम्ही कवर करण्यासाठी 50 करोड मुलांना वॅक्सिन करत आहे. ते वॅक्सिन ज्याच्यामध्ये 80% साईड इफेक्ट आहेत, ज्याचं सगळ्यात 28% साईड इफेक्ट संदेवाद आहे, 10% ऑटिझम आहे, 5 ते 8% हे त्यामध्ये ॲलर्जीज आहेत आणि याच्यामध्ये एक मोठी रिस्क आहे. याच्यामध्ये मर्क्युरी हे 2 घटक जे विषारी आहे, जीवघेणे आहे, मर्क्युरी नर्व टॉक्सिक आहे, ॲल्युमिनियम मस्क्युलर टॉक्सिक आहे. त्या मर्क्युरीमुळे एन्सेफेलोपॅथी होऊ शकते असा US कोर्टाचा आणि इटली कोर्टाचे निर्णय दिलेले आहे. ह्या गोष्टीला भांडण्यासाठी, ह्या गोष्टीला विरोध करण्यासाठी आजपर्यंत भारतात कोणतीही न्यायव्यवस्था नव्हती. ती न्यायव्यवस्था तयार करण्यासाठी मी विभागीय आयुक्तांना लेटर देऊन व्हॅक्सिन कोड स्थापन करण्याची परमिशन ह्या मागच्या 1.5 महिन्यापूर्वी घेतलेली आहे. आरंभासोबत जवळपास 8 कलेक्टरना, 2 डिव्हिजन डायरेक्टर ऑफ हेल्थला आणि सिव्हिल सर्जन आणि जी घाटी यांना कलेक्टर आणि कमिशनर ऑफिसकडनं लेटर गेले असून व्हॅक्सिन कोड स्थापण्यास सुरुवात झालेली आहे. इथून पुढं लसीकरणामुळे कोणत्याही मुलाला जीवितास हानी झाली किंवा बाधा झाली किंवा अपंगत्व आलं तर ह्या व्हॅक्सिन कोड अंतर्गत ते त्या न्यायालयात जाऊन दाद मागू शकतील. त्यात 8 ते 10 मुलांचा त्यामध्ये जीव गेलेला आहे आणि पूर्ण भारतभर जवळपास 35 ते 40 गव्हर्नमेंट आकड्यानुसार गेलेले आहेत. त्यांनामुळे रिॲक्शन आली आणि पॅरलाइज झाले किंवा डिसेबल झाले याचा आकडा नाही. या लसीकरणामध्ये मर्क्युरी व ॲल्युमिनियम हे 2 घातक घटक असल्याने मुलांना संधिवात, विकलांग, ॲलर्जी यासारखे आजार होऊ शकतात.
प्रतिनिधी इम्रान शेख सह आधार न्यूज मुंबई डेस्क. एडीएमसीने पाण्यापासून निर्माण होणाऱ्या साथीच्या रोगाला आळा घालण्यासाठी व परिसरातील नागरिकांना स्वच्छ पाणी मिळावे या हेतूने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत जलकुंभा शेजारी वॉटर प्युरिफिकेशन मॉनिटरिंग युनिट बसवण्याचा निर्णय घेतला. नागरिकांना स्वच्छ पाणी मिळणे हे तितकेच गरजेचे आहे. यासाठी केडीएमसीने ऑस्ट्रेलियातील एका परदेशी कंपनीकडून विकसित केलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे पाण्याची गुणवत्ता व पाण्याचा दाब यावर वायरलेस पद्धतीने मॉनिटरिंग युनिट हे जलकुंभा शेजारी बसवण्यात येणार आहे. येत्या काळामध्ये महापालिका स्मार्ट सिटीमध्ये जाते तर कशा पद्धतीने महापालिकेच्या स्मार्ट सिटीमध्ये सगळ्याच आमच्या सर्व्हिसेसचं इंटिग्रेशन आम्हाला करायचं आहे. त्याच्यासाठी आपण एक नवीन टेक्नॉलॉजी महापालिकेमध्ये आणतो आहे. त्याचा डेमो 14 तारखेला महापालिका क्षेत्रामध्ये होणार आहे. महापालिकेच्या लाईन्समधनं जे पाणी सप्लाय होतं त्याची गुणवत्ता, त्याचं प्रेशर आणि किती प्रमाणात पाणी जात आहे याच्यावरती मॉनिटरिंग वायरलेसली करण्यासाठी एक ऑस्ट्रेलियन टेक्नॉलॉजी आपल्याकडे आपण आणली आहे. त्या टेक्नॉलॉजीतून या महापालिकेच्या क्षेत्रामध्ये जे दूषित पाण्याच्या तक्रारी आहेत, लोकांना डायरिया असे साथीचे आजार पाण्यामुळे होत असतात, ते थांबवण्यासाठी आपण हे करतो आहे. आणि लवकरच त्याचं डेमॉन्स्ट्रेशन घेऊन लवकरच निविदा प्रक्रिया करून आपण हे महापालिकेमध्ये ही सुविधा आपण लोकांना देणार आहोत. या नाविन्यपूर्ण योजनेमुळे नागरिकांना स्वच्छ पाणी व पुरेशा दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. त्याचे प्रात्यक्षिक येत्या 14 फेब्रुवारीला महापालिका क्षेत्रात घेतली जाईल अशी माहिती केडीएमसीच्या स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे यांनी दिली आहे. प्रतिनिधी किशोर प्रगारे सह आधार न्यूज मुंबई डेस्क. आधार न्यूज मध्ये घेत आहोत छोटासा ब्रेक. पाहत रहा आधार न्यूज. आजूबाजूतील परिसरातील सर्व गुलाबप्रेमींना एक चांगल्या प्रकारे देशामध्ये आणि परदेशातून ज्या जाती निर्माण केल्या गेलेल्या की नवनवीन जातीचं जे निर्माण होत असतं आणि एक चांगली फुलं इंडियन रोज फेस्टिवलमध्ये बाहेर जाऊन लोकांना पाहायला मिळतात आणि तिथे जाऊन तो अनुभव घ्यावा लागतो. तो अनुभव आपल्या शहरामध्ये आपल्या सर्व इथे असणाऱ्या नागरिकांना मिळावा आणि एवढ्या वेगवेगळ्या व्हरायटीजची असणारी फुलं वेगवेगळ्या फुलांमुळे एक मनाला एक वेगळ्या पद्धतीचा जो आनंद मिळतो. प्रतिनिधी शरद शहाणे सह आधार न्यूज मुंबई डेस्क. राज्य सरकार दुष्काळाबाबतीत उदासीन असून दुष्काळग्रस्तांसाठी काहीच करत नाही. चारा छावण्या सुरू न करता सरकारने डान्सबार सुरू केला असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी औरंगाबादेतील सभेत केला. औरंगाबादेतील दौलताबाद परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जाहीर सभा पार पडली. यावेळी शिवसेना भाजप सरकारने सुरू केलेल्या सर्व योजना फसव्या असून मुख्यमंत्री यांनी राज्यात जनावरांसाठी चारा छावण्या सुरू न करता डान्सबार सुरू केल्याचा आरोप
काँग्रेस अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला. आणि छावण्या एकीकडे डान्स मारो लावणे चालू हो गए महाराष्ट्र. मुझे बताइए डांस बार और लावणी कैसे आ गई जी सब. बाकी इतना कुछ उसमें गठबंधन है उसमें दोनों का डांस बार वालों का इनका दोनों का ही. ये कोई तमाशा चल रहा है इस देश में. दारूबंदी के नाम पे दारू मिल रही है. डांस बार शुरू हो गया है. काँग्रेस सत्तेत असताना रोजगार कारखानदारी गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल होते. मात्र या सरकारने राज्याला गुन्हेगारी पहिल्या क्रमांकावर आणले आहे. भाजपचे देशात पण सत्ता बदलणे गरजेचे असून याशिवाय राज्य भरभराटीस येणार नाही असे मत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केले. जनावरांना प्यायला पाण्याची उपलब्धता नाही. दुष्काळ घोषणा केली म्हणजे काय झालं मला सांग. अनेक लोकांना आम्ही तर दुष्काळ मागणी केली आहे सरकारजवळ की दुष्काळ घोषणा करा. दुष्काळ घोषित करण्यानंतर सरकारला दुष्काळाच्या निमित्ताने चारा छावण्या ओढल्या पाहिजे. दुष्काळाच्या निमित्ताने मुलांची फी माफ केली पाहिजे. त्या ठिकाणी वीज कनेक्शन तोडता कामा नये अशा एक नाही 10 गोष्टी सरकारला कराव्या लागतात. यांनी फक्त घोषणा केली. इंदोनेशिया घोषणा करते दुष्काळ की. दुष्काळ की घोषणा करने के बाद में जो सहूलत मिलनी चाहिए, जो मदद मिलनी चाहिए, जो किसानों को राहत मिलनी चाहिए, जो पीने का टैंकर मिलना चाहिए, कुछ नहीं किया. कुछ नहीं किया. और मुख्यमंत्री कल बोल रहे गरज पड़ल्यास आम्ही विचार करू. आमचा अभ्यास चालू आहे. हर बार बोलता हमारा अभ्यास चालू आहे. अरे अभ्यास करने की जरूरत नहीं. तुम फेल हो गए अभी अभ्यास क्या करना है तुमसे. राज्यात दुष्काळाची घोषणा करण्यात आली मात्र त्याची अंमलबजावणी करण्यात आली नाही असा आरोपही त्यांनी या भाषणातून केला. अब की बार मोदी सरकार नव्हे तर अब की बार बसकर अशी पंतप्रधान मोदी यांच्या भाषणाची खिल्ली उडवली. तसेच एकत्र सत्ता उपभोगत असलेले सेना व भाजप या सगळ्या गोष्टींमध्ये सामील आहे असे सांगत त्यांनी सेनेचेही वाभाडे काढले. कोल्हापूर येथील सराफ गल्ली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुजरी परिसरात चोरट्यांचा सुसमार सुरू आहे. या परिसरात चोरांच्या एका टोळक्याने दोन सराफ दुकाने फोडून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह तब्बल 22 लाखांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली. वहा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय. महात्मा रोड परिसरातील गुजरी येथे अनेक सोन्या चांदीची होलसेल व किरकोळ दुकाने आहेत. यांपैकी महात्मा परिसरातील प्रमोद कल्लप्पा कोलेकर यांच्या दुकानातील एका चोरांच्या टोळक्याने तब्बल 22 लाख मुद्देमाल व सोन्या चांदीच्या दागिन्यांसह तिजोरी देखील लांबवल्याचा प्रकार उघडकीस आलाय. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. गाडीमध्ये GPS सिस्टम जी आहे ती कार्यान्वित होती. त्यामुळे आपण त्या गाडीला ट्रॅक केला. ती गाडी पुणे येथे एक भोर तालुका आहे त्या ठिकाणी एक शेतकरी आहे त्याची एक टेम्पररी जागा आहे. तिथे एक गोडाऊन होता. त्या गोडाऊनला ती गाडी आम्हाला सापडली. त्या शेतकऱ्यांना आपण जेव्हा विचारलं की ही गाडी तुम्हाला कुठून मिळाली आणि इथे कोणी आणून दिली तर त्यांनी आणून देणारे जे लोक आहेत त्यांचं नाव आम्हाला सांगितलं. www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.